महाराष्ट्रामध्ये जवळपास सहा लाख हेक्टर क्षेत्रावरती कांदा उत्पादन घेतलं जातं आणि सा प्रामुख्याने साठ टक्के क्षेत्र हे रबी हंगामामध्ये आहे आणि पारंपरिक पद्धतीने शेतकरी घेतात काही तंत्रज्ञान जाणूनही घेतात परंतु सर्वच शेतकरी अगदी जे शिफारस केलेलं आहे त्याप्रमाणे करतातच असं नाही काही चुका याच्यामध्ये होतात अनावधानाने होत असतील किंवा पर परिस्थितीनुरूप होत असतील परंतु ते च चुका त्याच्यामध्ये होत असतात ढोबळ मानाने पहिली चूक काय होते की जे शिफारस केलेले खत आहे एक तर त्याच्यापेक्षा कमी दिलं जातं किंवा त्याच्यापेक्षा खूप जास्त दिलं जातं बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही शेतकऱ्याशी चर्चा करतो तेव्हा जो एकत्रित डोस जो कॅ शिफारस केलेला आहे उदाहरणार्थ करता दीडशे पन्नास ऐंशी आणि पंचेचाळीस म्हणजे नत्रस्फुरत पालास आणि गंधक याचा त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त दिलं जातं आणि मग जर जास्त डोस दिला तर त्याचेही वाईट परिणाम होतात उदाहरणार्थ स तुमचं स्फुरत जास्त झालं तर त्याच्यामुळे जे सूक्ष्म अन्नद्रव्य मिळायला पाहिजेत ते पिकांना मिळत नाही आहेत आणि मग कधी कधी कमी दिला जातो तर खर्चाचा जा प्रश्न असतो कदाचित आणि कमी डोस पडला तर अपेक्षित उत्पादन मिळत नाही आहे सर्वसाधारणपणे रबी हंगामातलं उत्पादन जर पंधरा टनाच्या आसपास आलं तर ते बऱ्यापैकी परवडतं असं माझा नेहमी म्हणजे अभ्यास आहे परंतु त्याच्यापुढे आपण प्रावीण्य मिळून ते जर अठरापणा गेलो वीस टनापर्यंत गेलो तर आपल्या उत्पादनात नेहमीच वाढ होत असते दुसरी चूक याच्यामध्ये अशी होते की वेळेवर खतं दिली जात नाही म्हणजे पिकाच्या काही ठराविक का अवस्था असतात लागवडीनंतर चाळीस दिवसापर्यंत का कांद्याचं रोपावस्था असते चाळीस ते साठ दिवसापर्यंत कांदा पोसत असतो किंवा सत्तर दिवसापर्यंत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मॅच्युरिटी यायला लागते म्हणजे पूर्णत्वाला जातं आणि एकशे वीस दिवसामध्ये आपण कांदा काढत असतो मग त्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे खत देणं गरजेचं असतं पण बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी लागवड करतात आणि लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी जेव्हा पहिला आंबवणी देतो आपण त्यावेळेस खतं टाकली जातात आणि ही तशी म्हणजे चुकीची पद्धत आहे कारण स्फुरत पालाश गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही जेव्हा आपण वाफे तयार करतो किंवा शेवटचा रोटवेटर मारतो किंवा शेवटची कोळवाची पाळी मारतो त्यावेळेस देऊन वाफे तयार करून लागवड केली तर जवळपास आठ ते दहा दिवसामध्ये ही जी खतं आहेत स्फुरत पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही पिकाला उपलब्ध व्हायला जवळपास आठ ते दहा दिवस लागतात आता तीच खतं आपण लागवडीनंतर पंधरा दिवसांनी टाकली तर त्याच्यानंतर आणखी आठ दिवसांनी ती उपलब्ध होणार आणि म्हणजे जेव्हा गरज केव्हा आहे की पहिली मुळी जेव्हा सुरू होते त्यावेळेला ह्या खतांची गरज असते परंतु ते नेमकं उशिरा दिलं तर त्याचा तितकासा फायदा होत नाही त्यामुळे ह्या ज्या वेळा ज्या आहेत खतांच्या नियोजनाच्या त्या व्यवस्थितपणे पाळल्या जात नाहीत दुसरी चूक काय होते की युरिया टाकला की आपल्याला काळोखी दिसते ग पीक चांगलं तरतरीत दिसतं हा दिसतं चांगलं परंतु त्याचे परिणाम कांदा वाढीमध्ये होतीलच असं नाही आहे आणि मग बऱ्याच वेळा प्रत्येक पाण्याच्या बरोबर युरियाचा हात दिला जातो आणि कधीकधी नत्रयुक्त खतं जी आहेत ते लागवडीनंतर साठ दिवसाच्या नंतरसुद्धा दिली जातात खरं तर कांद्याच्यामध्ये शास्त्र असं आहे की साठ दिवसाच्या आतच तुमच्या नत्रयुक्त खताच्या मात्रा संपवल्या गेल्या पाहिजेत साठ दिवसानंतर जर नत्र तुम्ही दिलं तर माना जाड होतात कांद्यामध्ये पेशी मोठ्या होण्याचा प्रकार असतो त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यावरती रोग जंतू आणि कि किडी आणि तुमचे बुरशीजन्य रोग आहे याचा प्रादुर्भाव वाढतो माना जाड झाल्यामुळे कांदा साठवणीमध्ये टिकत ना टिकत नाही बरीचशी सड होते आणि प्रामुख्याने तुमचा एकंदरीत कारण रबी कांदा साठवल्याशी आपलं आपल्याला पडतळ बसत नाही रबी कांदा किती चांगलं उत्पादन आलं आणि तो साठवण नाही म्हणून आपण मे महिन्यात विकला तर सात ते आठ रुपयाच्या भावाने आपला विका लागतो पण तो साठवून आपण नोव्हेंबर च्या दरम्यान किंवा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या तीन महिन्यात का ठराविक गळेत काढून विकला तर आपल्याला वीस पंचवीस किंवा तीस पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला भाव मिळू शकतो पण जर आपण युरियाचा वापर जात की जास्त केला असेल नत्रयुक्त खतं साठ दिवसानंतर दिली असतील तर आपली साठवणीमध्ये सड होणार आहे हे निश्चित आणि ही चूक आपल्या शेतकऱ्यांनी सुधारली पाहिजे आणखी महत्त्वाची चूक जी होते की पाणी नियोजनामध्ये म्हणजे अनुभवाने लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी प्रावीण्य मिळवलेलंच आहे माझा त्याच्याबद्दल आक्षेप नाही आहे परंतु काढणी अगोदर जवळपास दहा ते पंधरा दिवस पाणी तोडलं गेलं पाहिजे पाणी बंद केलं पाहिजे असं केल्यामुळे पानामध्ये जो, के पाना जो पा, अन्नांश असतो तो हळूहळू कांद्यामध्ये उतरायला लागतो आणि नंतर माना पडल्यानंतर जवळपास पन्नास टक्के जर माना पडल्या त्याच्या त्यानंतर काढणी केली तर कांदा साठवणीत टिकतो नुसता मा माना पडून काढणी के करून भागत नाही तर काढल्यानंतर तो, तो शेतामध्ये जवळपास दोन दिवस पाथीसहित वाळवलं पाहिजे याचा फायदा असा होतो की मान हळूहळू मानेतलं मा जे पाण्याचा अंश आहे हो तो कमी होतो आणि ती ज मान कापल्यानंतर ती पिरगळून जाते वाळली जाते आणि कुठल्याही वाळलेल्या भागातून जंतूंचा प्रवेश रोग जंतूंचा प्रवेश आत होत नाही पण तीच मान जर मोठी राहिली खताच्या मात्रा तुमच्या नत्र तर खताच्या जास्त दिल्या किंवा पाणी जास्त दिलं किंवा उशेनापर्यंत पाणी काय होतं की जमीन चिबड असेल तर काढणी होत नाही काढणी मग कुदळे लावा लागतात मजुरी वाढते मग अशा परिस्थितीमध्ये एखादं पाणी अगोदर दिलं जातं आणि मग आठ दिवसांनी काढणी होते हे चुकीचं आहे आणि म्हणून पाण्याचं नियोजन देखील अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्याचा परिणाम तुमच्या पिकाच्या प्रतीवरती आणि साठवणीवरती होत असतो आणि म्हणून कृपया खताच्या आणि नि पाण्याच्या नियोजनाच्या ह्या ज्या चुका आहेत ह्या जरी थोड्याफार आपण पाळल्या तर आपल्या उत्पादनामध्ये आणि उत्पन्नामध्ये भरी वाढ होऊ शकते